नगरसेवक झाल्यापासून तुम्ही तुमच्याकडून कोणते कामं झाले विकास कामं? मी नगरसेवक झाल्यापासून हा माझा नगरसेवक होण्याचा दुसरा टप आहे. त्याच माध्यमातून या वार्डक्रमांक 65 मध्ये जी मी विकास कामं घेतली होती आतापर्यंत मी 70% कामं पूर्तता केलेली आहेत. त्यामध्ये तात्पर्य मेन महत्त्वाचं सांगायचं झालं जे ह्या भागामध्ये रस्ते नव्हते ते रस्ते डीपी अवतीपर्यंत जे रस्ते ची अवस्था वेगळी होती त्यापर्यंत रस्ते देखील करून घेतले. अजून काही रस्ते बाकी आहेत ते देखील मार्गी लावले आहेत. त्याचप्रमाणे ह्या प्रभावामध्ये पाण्याची मोठी भयंकर अत्यंत भीतीची समस्या होती. त्याकरता पहिल्यांदा निवडून आल्यानंतर पाण्याचा हा प्रॉब्लेम राजूनगर ते कुंभारवाड्यापर्यंत चिंचोलपाडे ह्या परिसरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सुरू केला होता. आत्ताची लोकसंख्या वाढतेप्रमाणे डेव्हलपमेंट कारण काय वाडामध्ये खूप डेव्हलपमेंट जोडा जोसून चालू असल्याकारणाने पाण्याची देखील मोठी समस्या आहे. ती समस्याकरता विशेष असलेली इंग्रजी टाकी मंजूर करून घेतली आणि त्याचप्रमाणे या प्रभागात कुंभ वाडगाव 65 गणेशनगर राजूनगर चिंचोलपाडा व असा परिसर कुंभारवाडा ह्या पर ह्या करता मी सातत्याने प्रयत्न करून मोठ्या गावाची पाण्याची लाईन टाकून 2026 असे लोकसंख्येचा विचार देखील धरून हा पाण्याच्या दाबाचा पाईपलाईन देखील टाकून घेतो आणि 20 दशलक्षाची टाकी देखील बांधून करून म्हणून आज आमच्याकडे तयार होऊन देखील आहे. आणि आता देखील पाण्याचा जर मोठी समस्या असल्याकारणे मागच्या महिन्यात अधिकाऱ्यांनी मला असोसिएशन कमिशनर साहेबांनी मला कुकडी साहेबांनी अभिनेते आणि आश्वासन दिले होते कारण पाण्याचा दाब कमी असल्याकारणाने ते पाऊस झाल्यानंतर ते पाण्याची लाईन चालू करतील. आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं माझ्या गणेशघाट हा परिसर अत्यंत लोकांना गणेश विसर्जनाकरता जाण्याकरता व मॉर्निंग वॉकला लोक जातात त्याकरता जाण्यासाठी काही रस्ता देखील नव्हता गणेशघाट देखील नव्हता ते देखील मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तरतूद करून बांधून देईन. बांधकाम जवळजवळ 70 ते 80 लाख घेऊन बांधकाम देखील करून घेतला आणि आता राहिलेला उर्वरित भाग आहे स्मशानभूमीचं मी नूतनीकरण करण्यासाठी देखील तरतूदमध्ये केलेलं आहे ते देखील मी पुढच्या वर्षी करेन. आणि अनेक पायवाटा झाल्या आहेत गटरे झाल्या याकरता सातत्याने प्रयत्न करून काही माझ्या वाटप पासमध्ये कामं देखील नगरसेवक निधी किंवा महापालिकेच्या माध्यमातून मी चालू केलेलं आहे. आणि अशा देखील जी समस्या असेल त्या समस्येवर जातीने लक्ष घालून मी माझ्या वाड्याचा विकास कसा होईल याकरता प्रयत्नशील आहे. अजून काय करता येईल माझ्या वाड्याचं नाही माझ्या वाड्याच्या पुढचे काय माझ्याकडे जे आलेलं काय असं मागले त्याच्याकरता जे काय मला समस्या असेल मी जेवढं निवडतो ते सातत्याने प्रयत्न करू एवढेच म्हणजे जय जय भारत जय वासुदेव.